नमस्कार, मी संदेश उदयकर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र. आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, अविनाश जाधव आज वसई विरार शहरात आहे. अनेक तक्रारी मला फेसबुकच्या पेजवर येत होत्या की वसई विरार ज्या पद्धतीने मीरा रोड हा वरच्या भागात वाढला आणि बांगलादेशी वगैरे लोक तिथे राहायला आहेत आले, आज अशाच प्रकारे एक सुंदर शहर आहे वसई विरार. आज तिथे ज्या पद्धतीने अनधिकृत बांधकामं चालू आहेत जर तुम्ही पाहाल तर मला असं वाटतंय की वसई विरारचे आयुक्त नक्की खुर्चीत बसून करतात का. कारण अनेक लोक सातत्याने पेपरमध्ये बातम्या येत आहेत, अनेक चॅनलला बातम्या येत आहेत, तरी सुद्धा वसई विरारमध्ये सुरू असलेलं अनधिकृत बांधकाम हे संपत नाही. आज मी वसईच्या एका अशा सुंदर जागी उभा आहे ज्याला चारही बाजूने डोंगरांनी वेढलंय आणि उमरखेडी म्हणून काहीतरी उमर कंपाऊंड म्हणून वसई हायवेला लागून ही जागा आहे. तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम चालू आहे. तुम्ही जर बघाल तर चारही बाजूने हे सगळं अनधिकृत बांधकाम आहे, नवीन कन्स्ट्रक्शन उभं राहतंय, यावर कोणाचंच कसं लक्ष नाही. माझा प्रश्न आयुक्तांना आहे की ठाणे नक्की वसई विरारचे आयुक्त झोपलेत. आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागचे 14 पत्र लिहिल्याच्या नंतरही जर आम्हाला वेळ देत नसेल, कारण ते खूप बिझी असतील म्हणून असं समजतो की ते आम्हाला वेळ देत नसतील, पण मग हे अनधिकृत बांधकाम त्यांच्या डोळ्याच्या नजरेखाली होत आहे त्यावर तुम्ही काय पैसे खाता का. आजपासून मला एक गोष्ट पटली की वसई विरारचे आयुक्त हे सगळ्यात भ्रष्ट आयुक्त आहेत. कारण जर त्यांच्या नजरेखाली एवढी मोठी जर हायवेला लागून एवढी मोठी जर डेव्हलपमेंट होत असेल आणि त्यांचं लक्ष नसेल अनधिकृत आदिवासी लँडवर हे सगळं होत असेल तर मला वाटतंय की वसई विरारच्या आयुक्तांवर तात्काळ गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. पुढच्या 4 दिवसात मी स्वतः सुप्रीम हायकोर्टात जाऊन वसई विरारच्या आयुक्तांवर गुन्हा दाखल करून घेणार आहे. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ लिंक शेअर करायला विसरू नका.